सोलापूर जिल्हा कौटुंबिक न्यायालय प्रबंधक पदोन्नती मिळाल्याप्रित्यर्थ माननीय हरिदास पोटाबत्ती यांचा कौटुंबिक सामाजिक सत्कार पद्मशाली युवक संघटना व महर्षी मार्खंडे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी स्वरांजली चॅनलचे MD दयानंद मांबड्याल, प्राध्यापक डॉ मधुकर जक्कन, महर्षी मार्खंडे जन्मोत्सव मध्यवर्ती संस्थापक अध्यक्ष निरंजन बुद्धुल, पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा, गोविंद राजूल, सौ रेणुका बुधारम आदींची प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रसंगी सुरुवातीस प्राध्यापक मधुकर जक्कन यांनी प्रास्ताविकातून बोलताना म्हणाले की पद्मशाली समाजात माननीय हरिदास पोटाबत्ती यांच्या रूपाने समाजात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय. वकील बांधव म्हणून इथं आपण भूमिका मांडलोय, तसंच आपल्या समाजाची पुढची पिढी, आपण जे काय केलो करत आहोत त्याचं पुढचं जे वारसा आहे ते गुणवण्याचं काम पद्मशाली युवक संघटना करत आहे. सर, पद्मशाली युवक संघटनेच्या माध्यमातून आपण पद्मकथा नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. युवकांसमोर एक आदर्श उभं राहावं, त्या आदर्शाच्या माध्यमातून समाज घडावं, त्यातून समाजाची उन्नती व्हावी असा दृष्टिकोन ठेवून आम्ही चर्चा करून हा कार्यक्रम राबवला. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. युवक संघटनेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना आमंत्रित केलं लाखो लोकांपर्यंत ते पोहोचलं. अक्षरशः महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मला फोन येतो, सर अमुक अमुक ही मुलाखत अतिशय छान झाली, अतिशय प्रेरणादायी होती, आपल्या कुलीपाडांचं असेल किंवा आपल्या बोलाराडांचं असेल कमी होतील. आणि जे काही आपले वेगवेगळे मला वाटतं US एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते असे खूप चांगले मुलाखती या ठिकाणी झालेल्या पद्मकट्ट्यावर येऊन आणि लोकांपर्यंत ते पोचलं की आपण हे करू शकतो हे लोकांच्या नजरेत आलं. समाजामध्ये असे लोक देखील आहेत, तिथंपर्यंत आपण पोचू शकतो, त्यांच्या मदतीनं आणखी पुढे जाऊ शकतो, एक मेसेज तिथंपर्यंत गेला. अशाच पद्धतीने युवक संघटनेच्या माध्यमातून समाजातील इतर गोष्टींना देखील हात घातला जातो. मंदिरामध्ये दररोज नित्य नियमाने आरती वगैरे केली जाते. आपण प्रतिष्ठित तुमच्यासारख्या चांगल्या उद्योगात असलेल्या लोकांना या ठिकाणी तर सरांचं कार्य मी लहानपणापासूनच बघतो. तर दत्तनगरमधनंच त्यांच्या वडिलांचं कार्यालय होतं, तिथून त्यांचं कार्य चालत होतं, तेव्हापासून आमचं रिलेशन आहे, ओळख आहे. कधी भेटलं तर पण काही नाही म्हणत नाहीत साहेब, सहकार्य कंटिन्यू साहेबांचं असतंय आणि साहेब मार्गदर्शन पण करत असते आणि समाज बांधव म्हणलं की सरांचं वेगळं बघायचं दृष्टिकोन असतंय, त्या दृष्टिकोनातनं सहकार्य करत असते. आणि आज सरांना जे त्या ठिकाणी स्थान मिळालं त्याचा पूर्ण समाजासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. निरंजन बुद्धुल यांनी बोलताना म्हणाले की माननीय हरिदास पोटाबत्ती यांचे व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. पद्मशाली युवक संघटना व महर्षी मार्खंडे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आज स्वरांजली चॅनल येथे आपले पद्मशाली समाज बांधवाचे आपले मोठे बंधू माननीय हरिदास पोटाबत्ती साहेब यांचं कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रबंधक म्हणून प्रमोशन झालेलं, त्या कृत्यार्थ आपण स्वरांजली चॅनल येथे एक छोटी गाणी सत्कार कौटुंबिक सत्कार आपण आयोजित केलेला आहे. मी प्रथम माननीय हरिदास पोटाबत्ती सरांना मनापासून व सर्व समाज बांधवाच्या वतीनं शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करतो की आपण असंच प्रगती करावं आणि आपल्या पद्मशाली समाज बांधवान असंच पुढं पुढं जावं ही ईश्वरसरणी प्रार्थना करतो. ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी बोलताना म्हणाले की हरिदास पोटाबत्ती हे नेहमी सर्वांना मार्गदर्शन व सहकार्य करत असतात. आज आपल्या पद्मशाली समाजाला अभिमान वाटेल अशी आपली सोलापूर जिल्हा न्यायालयातील सर्वांचे लाडके मार्गदर्शक आदरणीय हरिदासजी पोटाबत्ती सर यांनी आतापर्यंत केलेल्या 30 ते 35 वर्षाचा जो प्रामाणिकपणा केलेलं काम आणि जिद्दीने आणि प्रामाणिकपणे कोर्टात अशी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी खूप न्यायालयामध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस करतो, काम करतो, अनेक तिकडल्या स्टाफशी आमचा जवळचा परिचय झालेला असतो आणि अनेकांची मी काम करण्याची पद्धत बघत असतो. पण खूप लोक म्हणजे मन लावून काम करत नाही, पण त्यामध्ये लाखवत म्हणून आम्हाला इव्हन मी 2001 सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करतो आणि तेव्हापासून ते आज पावतो आपल्या पद्मशाली समाजातील आणि आम्हाला अभिमान वाटेल. त्यावेळी कोणी नव्हते म्हणजे ठराविक आता बोटावर मोजणे इतकंच आपले न्यायालयीन आपले स्टाफ होते आणि त्यामध्ये मोठ्या पदावर आपल्या आदरणीय पोटाबत्ती सर होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 10 ते 15 लोक जे न्यायालयीन कर्मचारी होते त्यांच्या गायडन्सखाली खूप जण म्हणजे शिकलेले आहेत. आपल्या सत्कार प्रसंगी बोलताना पोटाबत्ती म्हणाले की समाजासाठी मी सदैव सहकार्य करायला तयार असतो व यापुढेही माझे सहकार्य राहील. माझा न्यायालयीन सेवेत सन 1991 पासून सेवेत रुजू झालो, तेव्हापासून मी आजपर्यंत अविरत काम करतोय. माझ्या सेवेच्या कालावधीत
कुठल्याही प्रकारचा दाग नाही आहे. मी समाजाप्रती फार भावूक आहे. समाजाला मदत करावं, समाजातल्या काही घटनांना आपण कुठल्याही प्रकारे मदत करून त्यांची सेवा करावी अशी माझी मनोहर पहिल्यापासून इच्छा आहे. शेवटी आभार गोविंद राजूल यांनी मानले. जे आम्ही दिशाहीन झालेली समाज आहे आणि एज्युकेटेड समाज असून थोडीशी दिशाहीन झालेली आहे आणि आपण त्यांना एकत्र आणून जे काही समस्या आहेत सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना धन्यवाद हा कार्यक्रम संपवण्यासाठी.